कला क्रीडा साहित्य मनोरंजन आणि रोजच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र संदेश। महाराष्ट्र संदेश सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा। लोकनेते दिवा पाटील यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे यासाठी सर्व स्तरातील लोक आवाहन करीत आहेत। प्रकल्पग्रस्तांचे दैवत दिवा पाटील साहेब यांनी जे मुलाचे समाजासाठी योगदान दिले आहे याचीच जाणीव लहान थोर मोठे आणि चिमुकल्यांमध्ये सुद्धा आहे। आज पनवेल ते बेलापूर तसेच जासई ते जेएनपीटी मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध स्तरातून ग्रामीण शहरी भागातून प्रकल्पग्रस्त आंदोलनात सहभागी झाले होते। लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली हे साखळी उपोषण करण्यात आलं। जासई ते जेएनपीटी उरण टाउनशिप पर्यंत या उपोषणाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। यावेळी चेतन शेठ साळवी तसेच विजय शिरुडणकर प्रकल्पग्रस्त उपस्थित होते। लढले दिवसा राती रक्त रंजित झाली ही माती। साहेब लढले दिवसा राती रक्त रंजित झाली ही माती। मग आपण सुद्धा त्यांच्यासाठी तीव्र आंदोलन करायचं। विमानतळाला नाव हे फक्त दिबा पाटलांचं द्यायचं। विमानतळाला नाव हे फक्त दिबा पाटलांचं द्यायचं। ज्यांना मोठे केले ते पण आता बेईमान झाले। दिबांनी ज्यांना मोठे केले ते पण आता बेईमान झाले। ज्याने त्यांना